पुन्हा एकदा सुंदर टोळलेला चेंडू, सुंदर फेकी सुद्धा होते तिथं क्षेत्र किसकाची, थोडीशी तालमेल होते तिथे मेदे, आणि पुन्हा एकदा गचाल फेकी. तर धावसंख्या दोन काय रोकत नाही, धावसंख्या दोन ने भरवते, धावसंख्या झाली चार, चार चेंडू नंतर धावसंख्या झाली चार. आमच्या विनंतीला मान देऊन सारसोळे संघाचे अष्टपैलू खेळाडू उदय तांडेल हे इथे आलेले आहेत, त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. तसंच कळवा संघाचे ज्येष्ठ खेळाडू संजय पाटील यांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. बाद गडी बाद होतंय, पंचांकडे दाद मागलेले पंच काय थोडेसे विचार करताना. तर सुंदर कॉलिंग केले ते अंपायर अजय पाटील याने, व एक फोर्टी प्लस लिजंड खेळाडू अजय पाटील अंपायर करताना. पण तर एक षटकानंतर धावसंख्या झाली दोन गडी बाद पाच. सुंदर गोलंदाजी केली, अचूक गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, करावे संघासाठी शंकरवाडी संघाने. एक षटकानंतर धावसंख्या पाच, दोन गडी बाद पाच. आता मात्र दुसरं शतक कोण हाताळतंय बघूया. आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचा सांघिक दुसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज. ध्रुवा मडवी, ध्रुवा मडवी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो शंकरवाडी. करावे एंड करून आणि पंचांच्या डावीकडून बघत काय घडतंय काय बिघडतंय. तर प्रथम स्ट्राईकला येतो निलेश, बघत काय करतो आपल्या संघासाठी. संदीप माफ करा, पॉइंटच्या दिशेने टोळला होता. सुंदर क्षेत्ररक्षण करतो क्षेत्ररक्षण, तिथे इथे एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या एक ने भरवते, धावसंख्या सहा. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारला होता आणि हा झेल सुटलेला आहे, ते क्षेत्ररक्षकांकडून झेल सुटलेला आहे. निलेश यांचा झेल सुटलेला, एक जीवनदान भेटतं निलेश यांना. तर दोन चेंडू नंतर धावसंख्या झाली ती सात. तर षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा काहीतरी आगळी वेगळी शैली. तर पुन्हा एकदा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा एक धाव जाते घोषितच्या रूपात. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते, धावसंख्या होते आठ. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेटमध्ये एका धुक्याचा क्रिकेट खेळताना धावा कुठेतरी जमवण्याचा प्रयत्न करतायत दिवाळे संघ. कुठेतरी बॅकफूटवर आहे संघ, तर फ्रंटफूटवर हाण्यासाठी कुठेतरी हाणामारी करायला लागेल. बघूया तर काय घडतंय काय बिघडतंय. अजूनही जवळजवळ पंधरा चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, डॉट चेंडू जातोय, जवळजवळ वीस चेंडू शिल्लक असतील. अजूनही बघूया कितपत समाचार घेत आहे त्या वीस चेंडूवर संघ दिवाले. तर पाचवा चेंडू सुंदर फटका मारलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षक करतोय क्षेत्ररक्षक, तिथे सुंदर फेकी सुद्धा होते तिथे. पण दोन धाव काय रोकत नाही, धावसंख्या दोन ने भर होते, धावसंख्या दोन ने पुढे होते, डबल फिगर मध्ये धावसंख्या जाते दहा धावा. एक सेकंड षटक आणि पाच चेंडू नंतर धावसंख्या झाली दहा. आणि आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील, मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने जातोय सरळ क्षेत्ररक्षकच्या हातात. एक धाव काय रोकत नाही, पुन्हा एकदा एक धावाने भर होते, धावसंख्या होते ती अकरा. तर बारा चेंडू मध्ये धावसंख्या अकरा.
तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो उमेश तांडेल. चार पाच पावलांचा रनअप आणि पंचांच्या उजवीकडून पहिला चेंडू. कितपर समाचार घेत आहे तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर चेंडू, अकूट पद्धतीचा चेंडू होता. त्याचं गच्चाल सेटरेशन सुद्धा होत आहे. तर एक धाव काय रोकत नाही. एक धावाने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 12. तर तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा उमेश तांडेल. तर पंच अजय पाटील यांच्याकडून अवंतर चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 13. पुन्हा एकदा उमेश तांडेल. सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, इनस्विंग होत आहे. डॉट जातोय चेंडू. तर षटकातील तिसरा चेंडू उमेश तांडेल यांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि वन बॉम्ब सीमा पार स्ट्रेटच्या दिशेने मारला होता. चांगलाच फटका होता. सुंदर नेत्रदीपक फटका होता. चार धावाने भर होते. पहिला चौकार येतोय. पहिला चौकार येतोय या धावातील. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या होते ती 17. चौथा चेंडू. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. दुसरा अवंतर चेंडू टाकतोय. उमेश तांडेल. तर दोन षटक आणि तीन चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 18. अजून तीन चेंडू शिल्लक. बघा कितपर समाचार घेतो या षटकातील तीन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर झेल बांधस मात्रे आणि खूपच सुंदर जेल घेतलेला आहे. आणि निलेश हा बाद होतोय. सुंदर असा झेल घेतला होता तो बांधण्यासाने कव्हर पॉइंटच्या दिशेने. तर नवीन न्यू कॅन्डिडेट फलंदाज येतोय तो योगेश. निलेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज योगेश. मग आता कितपर समाचार घेतोय आपल्या फलंदाजी मार्फत. पुन्हा जा योगेश. सुंदर फटका मारलाय तो कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं धावतोय चपलेने. आणि सुंदर क्षेत्ररक्षक करतोय. पुन्हा एकदा भानुदास आपल्या संघासाठी दोन धावा वाचवत आहेत. आणि धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 20. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेफ्ट हँड अराउंड द विकेट. सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू होता.
एक निर्धार चेंडू जातो आपल्या बॉलिंग मार्फत, तर या षटकामध्ये 9 धावा खर्च करून एक गडी बाद करत यश भेटले ते उमेश तांडेल यांना। 3 षटकांनंतर धाव संख्या झाली 20, 18 चेंडूनंतर धाव संख्या झाली 20, अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील या डावातील। तर कितपर समाचार घेतात दिवाळे संघ बघूयात। तर अजूनही या डावातील 12 चेंडू शिल्लक, तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथा षटक घेऊन येतो मंगेश कडू। सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका मारला आहे तो पॉइंटच्या दिशेने दणदण करत जातो तो चौकार। 4 धावाने पुन्हा एकदा भरवते, सुंदर फटका मारला होता तो। संदीप याच्या बॅटमधून जातो खणखणीत चौकार, 4 धावाने भरवते, धाव संख्या जाते ती 24। खूप सुंदर फलंदाजी करतो संदीप आपल्या संघासाठी, देखना फटका होता पॉइंटच्या दिशेने मारला होता तो फटका। तर षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या उडीकडून पुन्हा एकदा संदीप साठी, तसाच खोलवर पद्धतीचा चेंडू होता। तर धावसंख्या एक काय रोखत नाही, धावसंख्या एक ने भरवते, धावसंख्या ते 25। तर षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डावीकडून योगेश साठी, सुंदर सटोळा चेंडू, दन 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 चौकार, दन दन करत गेला तो चौकार। खूपच सुंदर फटका मारला होता तो योगेशाने कव्हर पाण्याने एक्स्ट्रा कव्हरच्या मदतीतून चौकार गेला 4 धावांसाठी। धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने उचले घेते, धावसंख्या होते 29। चांगले फटके मारण्याची क्षमता आहे योगेश आणि संदीप च्या मनगटात। बघूया आता कितपत समाचार घेत आहे अजूनही या डावातील 9 चेंडू शिल्लक आहेत, तर धावसंख्या आहे ती 29। बघूया आता काय घडतं काय बिघडतं या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा मंगेश बॉलिंग मार्फत खेळतील ते योगेश। पुन्हा एकदा राईट अमोर विकेट, बॅटची इनर केस कट घेऊन जाते घोषित स्वरूपात। धावसंख्या एक काय रोखत नाही, धावसंख्या होते 30। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, चौथा 5वा चेंडू मंगेशाच्या बॉलिंग मार्फत बघूया पुन्हा एकदा त्या दिशेने वारलाय कोर पॉइंटच्या दिशेने। तर धावसंख्या एक काय रोखत नाही, धावसंख्या एक ने बोलवते, धावसंख्या 31। शेवटचा चेंडू असेल या षटकातील, शेवटचा चेंडू मंगेशाचा संदीप साठी, तर व्हाइट प्लस 1 2 धावा अतिरिक्त 2 धावाने वाढ होते संघामध्ये। कुठेतरी गोलंदाज बॅकफुट वर जातोय थोडासा, धावसंख्या 2 ने भर झाले, धावसंख्या झाली 33। तर शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील पुन्हा एकदा मंगेश संदीप कार्पेटच्या साह्याने मारत मिडविकेटच्या दिशेने
अल्पडच्या चाने जातोय आणि इथे मी स्पीड होते धाव संख्या दोन काय रोकत नाही धाव संख्या होते 35 तर आमच्या दिवा गावाचे समाजसेवक प्रकाश नाना नाईक यांचा हार्दिक हार्दिक स्वागत असेल मंचावर फोर्टी प्लस चे सहकारी विनय कबीर यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक स्वागत असेल फोर्टी प्लस दिवा कोळीवाडा मास्टर कप मध्ये शहरी फोर्टी प्लस चे शरद गावडे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत असेल फोर्टी प्लस दिवा कोळीवाडा आयोजित मास्टर कप मध्ये तर चार षटकांचा धाव संख्या झाली ती 33 35 माफ करा 35 तर एक शेवटचा षटक असेल सहा चेंडू असतील स्लॉगवरचा षटक असेल या षटकामध्ये कुठेतरी हाणामारणी करण्याचं गरजेचं आहे तर न्यू कॅन्डिडेट गोलंदाज वैयक्तिक पहिला संघाचा पाचवा षटक घेऊन येतो यतीन बोहीर बघत सहा चेंडू मध्ये कितपत समाचार घेत आहेत योगेश आणि संदीप आतापर्यंत खूपच सुंदर पार्टनरशिप केली आहे आपल्या बॅटिंग मध्ये जवळजवळ दोन चौकार सुद्धा कणकणीत मारले होते योगेश आणि संदीप यांनी आता कितपत समाचार घेत आहे सहा चेंडूचा स्लॉगवरचा षटक आहे बघत पंचाच्या डावीकडून पुन्हा एकदा यतीन बोहीर सुंदर फटका मारलाय तो आणि जेलकार क्षेत्ररक्षक आणि जेल घेतोय क्षेत्ररक्षक तिथं एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने हा जेल घेतला जातो तर योगेश हा बाद होतोय तर योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय विश्वास पगडे पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता तर चौथा हादरा बसला होता तो दिवाळी संघाला आता पाच चेंडू शिल्लक आहेत बघा पाच चेंडूवर कितपत समाचार करतोय कुठेतरी षटका चौकार येणं गरजेचं आहे नाही जात तयार मारला चेंडू सेरलेच्या दिशेने बघत जातोय का चौकार बम बॉम्ब आणि टू बॉम्ब जातोय सीमा पार चार धावांसाठी चौकार चार धावांनी भर होते संघामध्ये धाव संख्या होते ती 39 खूपच सुंदर बॅटिंग करतोय संदीप आपल्या संघासाठी मागच्या षटका सुद्धा एक उत्तुंग असा चौकार मारला होता आता पुन्हा एकदा तसंच काही स्वेलेच्या दिशेने चौकार मारतोय अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत कुठेतरी अजूनही दोन मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर उभा राहू शकतो समोरच्या संघासमोर जयेंद्र मडवी तर षटकातील तिसरा चेंडू बॅटचे थोडे इनर कट घेऊन कट लावून जाते घोषित रूपात जयेंद्र मडवी पण धाव संख्या 40 अजून तीन चेंडू शिल्लक आहेत या डावातील या इनिंग मध्ये तीन चेंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा यतीन रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न पण बाद होतोय चांगला प्रयत्न होता रिव्हर्स अटेम्प्टचा पण गडी बाद होतोय एक्स्ट्रा कव्हरच्या इथं झेल घेतोय क्षेत्ररक्षक आणि पाचवा हादरा बाद होतोय दिवाळे संघाचा आणि संदीपाची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय निवृत्ती अजून दोन चेंडू शिल्लक आहेत शेवटचे व्यक्ती 17 धावा काढून बाद झालाय तो संदीप पाटील
सुंदर चेंडू तर पंचांकडे दाद मागताना पंच दाद फेटले आणि लेगबाच्या स्वरूपात एक डाव जाते आणि 41 डाव होत आहेत 41 शेवटचा चेंडू असेल या डावातील बघा तर कुठेतरी मोठा षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न असेल फलंदाज विश्वास बगडे यांचा बघा तर शेवटचा चेंडू मारला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने बघा तर क्षेत्ररक्षक तिथे धावतो चपलेने आणि सुंदर क्षेत्ररक्षक करतो क्षेत्ररक्षक तिथे तशीच फेकी सुद्धा खूपच सुंदर करत आहेत आणि दोन धावा काय रोकत नाही धाव संख्या होता 43 आणि जिंकण्यासाठी एक धाव संख्या असेल 44 तर नाणेफेकेचा कॉल करण्यात येईल नेक्स्ट सामना असेल तसंच आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजर झालेले करावे गावचे अष्टपैलू खेळाडू मनोज म्हात्रे तसंच उदय तांडेल शिरो सारसोळे गावचे अष्टपैलू खेळाडू उदय तांडेल तसंच जुहू गावचे अष्टपैलू खेळाडू लाइनअप मध्ये भगत सहकार्य करा आम्हाला तसंच जुगावचे कर्णधार विनोद भोईर हे सुद्धा इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत यांना सर्वांना विनंती करतो इथे स्टेजवरती यायचं आहे विनोद भोईर आणि महेंद्र भगत नेरूळ संघाचे दिलीप पाटील तसंच राजू ठाकूर कृपया यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे दिलीप पाटील आणि राजू ठाकूर खंडू मडवी तर धाव संख्या झाली ती 43 आणि दोन धावची पेनल्टी लागली होती शंकरवाडी संघाला खराव्या संघाला तर त्यात दोन धाव ऍड करून धाव संख्या होत्या 45 म्हणजे 45 आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असेल 46 म्हणजे 46 समोरच्या संघालाच म्हणजे दिवाळे संघाचे धाव संख्या जिंकण्यासाठी असतील 46 शंकरवाडी संघाना 46 धाव संख्या जिंकण्यासाठी असतील महेंद्र भगत कृपया स्टेजवर जायचं आहे तर यानंतर होणारा सामना नेरूळ विरुद्ध जुगाव दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आमच्या नाणेफेक म्हणजे टॉस्का बॉस इथे यायचंय जुगाव आणि नेरूळ दिवा गोळीवर 40+ संघाचे सर्व खेळाडू आणि कृपया ज्येष्ठ कॉमेंट्रीकर म्हणून कॉमेंट्रीकर होते आता अष्टपैलू खेळाडू श्री मनोज म्हात्रे यांचा सत्कार करतील आमचे ज्येष्ठ खेळाडू खंडू मडवी तसाच काशीनाथ पाटील यांना विनंती करेन की त्यांनी सारसोळे गावचे सारसोळे संघाचे अष्टपैलू खेळाडू उदय तांडेल यांचा सत्कार करायचा आहे रामदास पाटील यांना विनंती करेन की जुगावचे अष्टपैलू खेळाडू महेंद्र पाटील यांना यांचा सत्कार करायचा आहे जयेंद्र मडवी यांना विनंती करेन की नेरूळ गावचे माजी कर्णधार दिलीप पाटील यांचा सत्कार करायचा आहे मी बंडूशेट केणी यांना विनंती करेन की विनोद भोईर जुगावचे विनोद भोईर यांचा सत्कार करायचा आहे महेश मडवी यांना विनंती करेन की राजू ठाकूर आमच्या दिवा कोल्हापूरप्लस वरती निसीम प्रेम असलेले राजू ठाकूर यांचा सत्कार करायचा आहे महेश मडवी
धन्यवाद धन्यवाद सर्व इथे पाहुणे मंडळ आलेल्यांचे सर्व सर्वांचे धन्यवाद. पुढील समायोजन करतील आमचे अक्षय मडवी. तर नेरूला संघ आणि जुगाव संघ दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर टॉस्कोबस मंचावर यायचंय. यानंतर होणारा सामना 40+ संघाचे दोन्ही संघ नेरूल संघ आणि जुगाव संघ. तर यानंतर समालोचन करतील दीपक पाटील. धन्यवाद धन्यवाद अक्षय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय. निवृत्ती. सामन्याला सुरुवात होते. तसेच आमचे मित्र रतन पाटील यांचा सत्कार करते. रामदास पाटील मारलेलं त्याच्यावर एक धाव धावून घेतली. एका धावावर समाधान. फलंदाज हरेंद्र आणि भानुदास सलामीची जोडी. षटकातील दुसरा चेंडू निवृत्ती याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो भानुदास. याला भानुदास आणि हरेंद्र सलामीची जोडी. दिवाले गावचे शरद देवकर यांचं हार्दिक स्वागत 40+ तर्फे. आणि हा पंचांचा इशारा षटकाराचा. हुक पद्धतीने मारलेला हा चेंडू त्याच्यावर सहा धावा हरेंद्र याला. संघाची धावसंख्या आहे 7. पुढचा चेंडू निवृत्ती याचा. समोर फलंदाज हरेंद्र. पुढचा चेंडू टाकतोय. एक 10-12 पावलांचा रनअप हरेंद्र याचा. निवृत्ती याचा चेंडू टाकतोय तो हरेंद्र याला. ऑफस्टंपच्या बऱ्याचसा बाहेर चेंडू वाईड म्हणून घोषित. धावसंख्येत भर. धावसंख्या आहे 8. बिनबाद 8 अशी सुरुवात. पुढचा चेंडू टाकतोय भानुदासाला. उंचावरनं मारला हा फटका आणि झेल खाली. झेल घेतलेला आहे संदीप याने. एक चांगला झेल घेतला. उंच उडालेला फटका झेलून फलंदाजाला बाद केलाय. हरेंद्र हा झेलबाद होऊन तंबूत परततोय. संघाची धावसंख्या आहे 1-8. करावे संघाचा पहिला फलंदाज बाद झालेला आहे. 1-8 अशी सुरुवात पहिल्या षटकात. नवीन फलंदाज मंगेश. निवृत्ती याचा. पुढचा चेंडू खेळतोय भानुदास. एक 7-8 पावलांचा रनअप. तर नाणेफेकेचा कॉल. नेरूल संघाने जिंकलाय. निवृत्ती याचा. पुढचा चेंडू खेळतोय भानुदास. एक्स्ट्रा कवरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एक धाव धावून घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा धावबाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झालेला आहे फलंदाज मंगेश कडू. हे धावबाद होऊन तंबूत परत आहेत. धावसंख्या आहे 2-9.
धाव संख्या आहे 10 2 बाद 10 नवीन फलंदाज मेघनाथ मैदानावर जाताना या षटकातील हा पाचवा चेंडू निवृत्तीच्या षटकातील हा पाचवा चेंडू खेळतोय भानुदास राईट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू सरळ दिशेने मारलेला त्याच्यावर एक धाव धावून घेतली एका धावेवर समाधान दोघांचं धाव संख्येत भर धाव संख्या आहे 2 बाद 11 या षटकातील शेवटचा चेंडू समोर फलंदाज मेघनाथ निवृत्तीचा हा चेंडू खेळतोय मेघनाथ उजव्या स्टेजच्या बाहेरचा स्क्वेअर कपातीने मारला चेंडू त्याच्यावर एक धाव धावून घेतलेली आणि एक धाव डिक्लेअरच्या रूपाने स्क्वेअर पद्धतीने मारलेला हा चेंडू परंतु त्याच्यावर डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे एकच धाव चेंडू चेंडू द्या निशी तांडेल तसाच वैभव तांडेल कृपया स्टेज वरती यायचा करावे करावे संघाचे अष्टपैलू खेळाडू वैभव तांडेल निशी तांडेल दोघांनी कृपया आमच्या विनंतीला मान देऊन स्टेज वरती यायचंय पहिला षटक संपलेला आहे पहिल्या षटकानंतर धाव संख्या आहे 12 जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे करावे संघाला पहिल्या षटकात धावा केल्या त्या 12 अजूनही 36 धावा करायच्या आहेत सॉरी 34 धावा करायच्या आहेत अजूनही दुसरं षटक घेऊन येतोय चंद्रकांत सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतोय चंद्रकांत उजव्या दाने गोलंदाजी करतोय स्टार्ट घेताना पंचाकडनं गार्ड सांगताना सामना हा 5 षटकाचा असल्यामुळे पहिले 2 षटक नवीनच चेंडू वापरला जाईल याची नोंद घ्यायची आहे कोळी सफल विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील तसाच उत्कर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण मडवी कृपया यांनी स्टेज वरती यायचंय सामन्यातलं दुसरं षटक चालू आहे नवीन चेंडू घ्यायचंय चंद्रकांत आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकतोय समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू एका धावेवर समाधान दोन्ही फलंदाजांचं एक धाव पूर्ण धाव संख्या आहे 13 दुसरं षटक चालू आहे दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू मेघनाथ यांच्यासाठी मेघनाथ यांनी एक्स्ट्रा कवरच्या दिशेने मारलेला चेंडू त्याच्यावर एक धाव धावून घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धाव घेण्याचा प्रयत्न सफल 2 धाव पूर्ण वैभवजी 2 मिनिट नेरूळ संघाने आपला निर्णय कळवायचा आहे 2 धाव पूर्ण 2 धावानंतर धाव संख्या आहे 15 2 बाद 15 अशी धाव संख्या पुढचा चेंडू टाकतोय चंद्रकांत मेघना द्याला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारला चेंडू त्याच्यावर एक धाव घेतलेली एका धावेवर समाधान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव डिक्लेअरच्या रूपाने ओव्हरथ्रो केलेला त्याच्यावर एक धाव अजून डिक्लेअरच्या रूपाने 2 धावा
धाव संख्या आहे 17। अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील। नेरूळ संघ आपला निर्णय कळवायचा आहे। फिल्डिंग ओके। या षटकातील चौथा चेंडू टाकतोय चंद्रकांत। समोर फलंदाज आहेत मेघनाथ भानुदास। भानुदास यांच्यासाठी चेंडू टाकतोय चंद्रकांत। पुन्हा एकदा स्क्वेअर पर्यंत त्यांनी मारलेला हा चेंडू, त्याच्यावर एकदा धावून घेतलेली आणि हा चौकार। फलंदाजाला चेंडू, क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षणाला चेंडू आढळता आला नाही, त्यामुळे ह्या 4 धावा सीमापार चेंडू। फलंदाज भानुदास हे 50+ आहेत, परंतु छान फटके मारतात। स्क्वेअर पर्यंत त्यांनी मारलेला हा चेंडू। या षटकातील 2 चेंडू शिल्लक। धावसंख्या 21। पुन्हा एकदा हुक पद्धतीने मारलेला हा चेंडू डिक्लेअरच्या रूपाने एक धाव। छान मारलेला फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे एकच धाव। धावसंख्येत भर। अजूनही 1 चेंडू शिल्लक या षटकातील। चंद्रकांत याच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळतोय भानुदास। राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय चंद्रकांत। उंचावर मारला चेंडू, झेल आहे आणि हा झेल घेतलाय। तिसऱ्या गडी बाद झालेला आहे। भानुदास बाद होऊन तंबूत परततोय। धावसंख्या आहे 3-22। भानुदास यांनी वैयक्तिक 8 धावा केलेल्या आहेत। अजूनही 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी। षटक संपलेला आहे। 2 षटकानंतर धावसंख्या आहे 22। अजूनही उरलेल्या 3 षटकात धावा करायचे आहेत 24। थोडा सत्काराकडे वळूया। मी खंडूमडू यांना विनंती करेन की दिवाळे गावचे एक अष्टपैलू खेळाडू शरद देवकर यांचा सत्कार करायचा आहे। शरद देवकर जयेंद्र मडवी यांना विनंती करेन की गोठुली गावचे अष्ट खेळाडू तसाच राबाडा गावचे स्थानिक खेळाडू लव पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे। रामदास पाटील आमचे मित्र, आमच्या दिवा गावातील निसीम प्रेम असलेले आमने आणि आमचे मित्र निशिकांत तांडेल यांचा सत्कार करायचा आहे। आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमचे आम्ही बंडूशेठ केणी यांना विनंती करेन की विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील यांचा सत्कार करायचा आहे। बंडूशेठ केणी व्हाईट चंडू विश्वास गोलंदाजी करतोय। पहिलाच चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू। सीताराम मडवी यांना विनंती करेन की उत्कर्ष मंत्रिमंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण मडवी यांचा सत्कार करायचा आहे। सीताराम मडवी धन्यवाद, कमेंट्री चालू करा। दरम्यान स्क्वेअर कट पद्धतीने मारला लेख ग्लास पद्धतीने मारला एक चेंडू, त्याच्यावर एक धाव धावून घेतली। धावसंख्या आहे 25। अजूनही 21 धावा करायच्या आहेत। 17 चेंडू आणि 21 धावा करायच्या आहेत। आता अजूनही 3 फलंदाज बाद झालेले आहेत।
तीन बाद 25 अशी धावसंख्या। स्क्वेअरवर्धन माझा चेंडू, परंतु हुकलेला आहे चेंडू सरळ यशिरक्षाच्या हातात। धावसंख्येत भर नाही, धावसंख्या आहे 25। विश्वास याचा पुढचा चेंडू, खेळतोय मेघनाथ। विश्वासाचा चेंडू खेळतोय मेघनाथ। पुन्हा एकदा स्क्वेअरवर्धन माझा प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण केली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावांनी भर, दोन धावांनी धावसंख्या झाली आहे 27। 3-27 अशी धावसंख्या। विश्वास यांचा पुढचा चेंडू खेळेल मेघनाथ। पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी करतोय मेघनाथ, विश्वास मेघनाथ याला ऑनड्राय पद्धतीने मारलेला हा चेंडू, त्याच्यावर एक धाव, एका धावेवर समाधान, धावसंख्येत भर, धावसंख्या आहे 28। या षटकातील दोन चेंडू शिल्लक, पाचवा चेंडू घेऊन येतोय विश्वास। समोर फलंदाज आहे यतीन। विश्वास याचा पुढचा चेंडू खेळतोय यतीन, कट बॅटची कट घेऊन चेंडू जवळच एक्सट्रॅक्शनने कव्हर करेपर्यंत एक धाव धावून घेतली यतीन याने, धावसंख्येत भर, धावसंख्या आहे 29। या षटकातील शेवटचा चेंडू, विश्वास याच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळतोय मेघनाथ, पंचाच्या उजवीकडनं गोलंदाजी करतोय विश्वास। उंचावर मारला फटका आणि त्याच्यावर एक धाव धावून घेतली, एका धावेवर समाधान, षटक पूर्ण। तीन षटकानंतर धावसंख्या आहे 30, अजूनही 16 धावा करायच्या आहेत, 12 चेंडू मध्ये 16 धावा। नवीन गोलंदाज निलेश, सामन्यातील चौथं षटक घेऊन येतोय निलेश। बारा चेंडू मध्ये 16 धावा करायचे आहेत, फलंदाजाने नोंद घ्यायची आहे 12 चेंडू आणि 16 धावा। निलेश, नवीन गोलंदाज निलेश। स्टार्ट घेताना निलेश उजव्या तारी गोलंदाजी करतोय, स्क्वेअर मधून मारलेला चेंडू उंचावरनं मारलेला, त्याच्यावर 4 धावा मेघनाथ याला, धावसंख्येत भर, 4 धावांनी, धावसंख्या आहे 34। अजूनही 12 धावांची गरज, 11 चेंडू आणि 12 धावा। निलेश यांचा पहिलाच चेंडू उंचावरनं मारून 4 धावा घेतल्या मेघनाथ यांनी। निलेश याचा पुढचा चेंडू मेघनाथ याला, पुन्हा एकदा उंच मारलेला फटका, झेल आहे आणि झेल घेतलेला आहे मेघनाथ याला बाद करून, चौथा फलंदाज बाद केलेला आहे निलेश याने। राहिलेल्या 10 चेंडू मध्ये अजूनही 12 धावा करायचे आहेत। नवीन फलंदाज उमेश तांडेल, चार बाद 34 अशी धावसंख्या, राहिलेल्या 10 चेंडू मध्ये अजूनही 12 धावा करायचे आहेत। चौथा षटक चालू आहे, चौथ्या षटकातील तिसरा चेंडू
या सामन्यावर पंच अजय पाटील आणि रमेश मडवी। निलेश याचा तिसरा चेंडू समोर फलंदाज यतीन। डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव यतीन याला, नऊ चेंडू आणि अकरा धावा, धावसंख्या आहे 35, 4×35 धावसंख्या आहे, नऊ चेंडू आणि अकरा धावा। निलेश याचा पुढचा चेंडू पुन्हा यतीन याला, पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, स्लिपच्या दिशेने मारला चेंडू परंतु तिथे घोषित स्वरूपात एक धाव यतीन याला, आठ चेंडू आणि दहा धावा। निलेश याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यतीन, पुन्हा एकदा तसाच प्रकरण मारला चेंडू, पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात, धावसंख्येत भर, धावसंख्या आहे 37 या षटकातील शेवटचा चेंडू, सात चेंडू आणि नऊ धावा। निलेशचा शेवटचा चेंडू षटकातील यतीन याला, पुन्हा एकदा कटपद्धतीने मारला चेंडू, त्याच्यावर एक धाव धावून घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 39 धावसंख्या आहे, शेवटच्या षटकात सात धावा करायच्या आहेत। नवीन गोलंदाज योगेश, सहा चेंडू आणि सात धावा, चार फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या आहे 4×39। दोन्ही फलंदाज नोंद घ्यायची आहे, सात धावा करायचे आहे जिंकण्यासाठी, सहा चेंडू सात धावा। योगेश याचा पहिला चेंडू, जवळजवळ 7-8 पावलांचा रनअप, योगेश याचा पहिला चेंडू टाकतोय, निर्धावाचा चेंडू, पाच चेंडू आणि सात धावा। उमेश याला चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही, चेंडू सरळ इष्टेच्या हातात, इष्टेचा चेंडू परत दिलाय तो गोलंदाज योगेश याला। योगेश षटकातील दुसरा चेंडू समोर फलंदाज उमेश, उंचावरनं मारण्याचा प्रयत्न, झेल आहे पाहूया। आणि हा षटकार स्कोर लेवल, धावसंख्या आहे 45, एक धाव अजूनही करायची आहे। योगेश याचा पुढचा चेंडू उमेश याला, चार चेंडू आणि एक धाव, आणि हा सामना जिंकलेला आहे करावे संघाने, करावे संघाचं अभिनंदन। यापुढील समालोचन करतील आमचे एक्सपर्ट अक्षय। धन्यवाद दीपक सर, दीपक पाटील सर, सुंदर असे समालोचक, वय वर्ष जवळजवळ 55-56 वर्षाचे दीपक पाटील, चांगला आवाज। आता सामना होणार नेरूल आणि जुगाव,